देशविदेशात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या नाशिकच्या सुला फेस्टला यावर्षी 10 वर्ष होत आहेत. दशकपूर्तीच्या या उत्सवात स्विंग रोअर्स, इलेक्ट्रो स्विंग बँड आणि प्रोग्रेसिव्ह प्रिन्सेस नावानं गाजत असलेला टेक्नो कलाकार प्रियांजनाचाही हजेरी असेल. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान 3 दिवस रंगणाऱ्या यंदाच्या सुला फेस्टमध्ये जागतिक दर्जाचं फ्युजन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ला फेस्ट इलेक्ट्रो अकॉस्टिक, टेक्नो, पॉप, इलेक्ट्रॉनिका, इलेक्ट्रो स्विंग, डिस्को, गराज, रॉक, तालवाद्य, इडी, रेगा, आफ्रो, आयरिश आणि बास अशा वाद्यांचे कलाकार यंदाच्या वर्षी सुला फेस्टमध्ये सहभागी होणार आहेत. इंग्लंडमधील उत्तर आयलंड अ पिंच ऑफ स्पाइस वाले टेक्नो इओ लोको आणि जॅम हे यावर्षीचं मुख्य आकर्षण असेल. हम लोगों ने म्यूजिक और फूड फेस्टिवल का जो सुला फेस्ट में काम किया है उसकी जो धीरे धीरे डिमांड बढ़ती गई है उसको अप्रिशिएशन मिला है सब लोगों की तरफ से. इस साल हम का 10वां वर्ष का सेलिब्रेशन जो है पहले से और भी बड़ा और भी ज़्यादा और ज़्यादा दिन का हम ऑर्गेनाइज कर रहे हैं. 3 दिवस चालणाऱ्या उत्सवात ग्लास्टोनबरी युरोसॉनिक सारख्या संगीत महोत्सवात हजेरी लावणारा इओ बिओजा कलेक्टिव्ह हा बेसियाचा बँड फेस्टची रंगत वाढवणार आहे. बाल्कन ह्या युरोपीय रेगी ह्या जमेकन आणि स्का अँड पंक या आफ्रिकन फ्युजन अशा विविध शैलीच्या संगीतात बोस्नियन बँडनं लोकप्रियता मिळवली आहे. नाशिककरांच्या खास डिमांडनुसार आपण हिंदी परफॉर्मन्सेसची संख्यासुद्धा याच्यात वाढवलेली आहे. शुक्रवारी न्यूक्लिया, इंडियन ओशन आणि रघु दीक्षित ही 3 मोठी नावं सुला फेस्टमध्ये प्ले करणार आहेत आणि त्याचा सगळ्यांनाच आनंद घेता येईल अशी मला आशा आहे. द्राक्षांचा क्रश सीझन म्हणून फेब्रुवारीत वाईन महोत्सवाची रंगत रंगते. त्यात दरवर्षी लोकप्रिय संगीत मेजवानीनं अधिकच रंगत येते. यावर्षी होणारा दशकपूर्ती महोत्सव आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा होणार आहे हे नक्की. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.